या मुंबईमध्ये ज्यावेळेला मुसलमानांनी मोर्चा काढला होता आणि आमच्या पोलीस ज्याला भगिनींना ज्याला हात घातला गेला होता त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा हा फक्त राज ठाकरे आणि त्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती त्यांच्या विरोधात मोर्चा काढणारा. कुठे गेला होता भारतीय जनता पक्ष? कुठे गेला होता हिंदुत्व? माझ्या देशातल्या माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींवरती हात टाकणारे जे कोणी मुसलमान होते त्यांना भीती जी बसली ती आपल्या मोर्चाने बसली. महाराष्ट्रामध्ये जे काही आज उभे राहत आहेत मोहल्ले अनेक उभे राहत आहेत जे महाराष्ट्राला देशाला मानणारा जो मुसलमान आहे तो मराठी मुसलमान आहे. तुम्ही काढून बघा आज संपूर्ण राज्यात काढून बघा जिकडे आपला महाराष्ट्रातला मराठी मुसलमान जिकडे राहतो तिथे दंगली नाही होत. जिथे बाहेरून आलेले आहेत तिथे दंगली घडतात. आज अनेक ठिकाणच्या ज्या चाळी उभ्या राहत आहेत ज्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत जय मोहल्ले उभे राहत आहेत त्या सगळ्या मोहल्ल्यांमध्ये काय काय गोष्टी घडतायत. तिथे देवेंद्र फडणवीसच्या सरकारला तिथे लक्ष घालता येत नाही. नरेंद्र मोदीला तिथे लक्ष घालता येत नाहीये. नुसताच वरवरचं हिंदुत्व फक्त बोलायचं. अरे पण पहिल्यांदा मुळाशी तर जा. या देशाला काय कीड लागली आहे हे सगळे बांगलादेश आणि पाकिस्तानी मुसलमानांनी अख्ख्या देशामध्ये पोखरून टाकलेलं आहे आणि त्यांना हात नाही लावला जात.